संदर्भातला वाद नेमका काय हे सुद्धा जाणून घेऊयात. मुस्लिम दफनभूमी ही वफ बोर्डाच्या अखत्यारीत येते. कोणतीही कबर विकली जाऊ शकत नाही. बड़ा कब्रस्तान विश्वस्तांचा हा दावा आहे. मृतदेह विघटनासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागतो. प्रत्येक कबरीची जागा 18 महिन्यांनंतरच खोदली जाते. 5 वर्षांनंतरही याकूब मेमनची कबर का खोदली नाही. मुस्लिम दफनभूमीतली जागा विश्वस्तांनी विकली का. मेमनच्या कुटुंबानं 7 कबरींच्या ओट्याची जागा कायमची खरेदी केली का. याकूबच्या कबरीची मजार करण्याचा प्रयत्न सुरू आहे का. याकूबच्या कबरीचा ताबा मेमन कुटुंबियांकडे आहे का. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे